गेल्या 10 वर्षात सतत ठेवलेला जनसंपर्क, जनतेबद्दल माझी सहज उपलब्धता, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जे काही योजना आहे त्या माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठ्या प्रमाणात असलेलं या ठिकाणी जाळं, कोविडमध्ये केलेले सहकार्य, तसेच पक्ष नेतृत्वानं माझ्यावर तिसऱ्यांदा जे विश्वास टाकला त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचं मनापासून धन्यवाद मानतो. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेब यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने माझा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला, पार्लमेंटमध्ये बोलडामध्ये केला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यांचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीमागे राहील. नितीनजी गडकरी यांनी सुद्धा माझं काम पाहून सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तर मला सतत सांगत होते की मला तिसऱ्यांदा तुला उमेदवारी मिळेल, ती या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली. या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील मुनगंटीवार यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी फळी आहे या ठिकाणी काम करणारी आणि आमचे आमदार आहे, आमचे राज्यसभेचे खासदार आहे, त्यांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीत मी 2014-2019 यांचा रेकॉर्ड ब्रेक करून पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येईल असा मला हमखास या ठिकाणी वाटते. आणि जे राहिलेलं काम आहे या मतदारसंघातले जे काही राहिलेले काम आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावर जो विश्वास टाकलाय जनतेने त्या विश्वासावर 400 च्या पार जे एक जनतेच्या मनात आहे की यावेळेस प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं आणि मला असं वाटतं की 400 च्या पार या ठिकाणी आमचे खासदार निवडून येईल, त्यापैकी एक मी सुद्धा राहील या ठिकाणी मी आज विश्वासाने सांगू शकतो.